नमस्कार मंडळी, मी रोहित पाटील पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या भात लावणी यंत्राबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण हे यंत्र कसे काम करते, या यंत्रामुळे आपण भात लावणी एका तासामध्ये किती करू शकतो, त्याचबरोबर या यंत्राला अनुदान किती आहे, या दरावर यंत्राची किंमत किती आहे याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. तर व्हिडिओ सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपले रोहित पाटील व्हिलॉग चॅनल सबस्क्राईब करा. या यंत्राची माहिती घेण्यासाठी आपण पेठ सांगली रोडच्या कापूरवाडी येथील कुबोटा ट्रॅक्टरच्या शोरूममध्ये आलेलो आहे. तर हे या यंत्राची किंमत 3,20,000 ते 30,000 पर्यंत असून याला 1,00,000 अनुदान आहे. या यंत्राद्वारे आपण 1 एकर भात पेरणी अवघ्या 1/2 ते 1.5 तासामध्ये सहजपणे करू शकतो. हे यंत्र पाण्यामध्ये चिखलामध्ये अगदी सहजपणे काम करते, याचा डेमोही आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. तर एक माणूस एका वेळी हे यंत्र वापरू शकतो. कुबोटा कंपनीचे हे यंत्र असून याला राईस प्लांटर असेही म्हटलं जातं. वरच्या बाजूला जे स्टँड आहे त्याच्यावर भाताचे बीड ठेवले जातात, रोपांचे बीड असतात. आणि जे पांढऱ्या बाजूला मागच्या पॅनल आहेत त्यामध्ये 1-1 बीड हे ठेवले जातात. आणि या रोपांच्या बीडचं 1-1 रोप खाली लावले जातात. आता ते मशीन चालू करून बघूया आपल्याला हे रोप कशा पद्धतीने लावले जातात. जर खालच्या बाजूला आपण बघितलं तर आता हे मशीन चालू केल्यानंतर हिरव्या कलरचं जे नॉब दिसत आहे तर तो रोप लावल्याचं काम करतो. जेवढं जास्त शेताची चिकलणी केली असेल, जेवढं जास्त शेतामध्ये पाणी असेल तेवढ्या चांगल्या प्रकारे हे मशीन काम करतं. हे अशा प्रकारे रोपं ही शेतामध्ये लावली जातात. तर तुम्हाला जर हे मशीन हवे असेल तर तुम्ही जवळच्या कुबोटा ट्रॅक्टरच्या शोरूममध्ये जाऊन हे मशीन बघू शकता, तिथं आणखी याची चौकशी करू शकता. तर आता हे रोप कशा प्रकारे लावले जातात याचा डेमो आपण व्हिडिओमध्ये बघत आहोत. ही मशीन वापरल्यामुळे आपला मजुरांचा खर्चही कमी होतो आणि रोपांची लागणही एकसारखी होते आणि आपली वेळेचीही बचत होते. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त ही आपली भाताची लागण होते. हे आता रोप लावण्याचं काम चालू आहे. जेवढी जास्त चिकलणी असेल तेवढी चांगल्या प्रकारे या मशीन काम करते. बदलत्या काळानुसार आता प्रत्येक क्षेत्रात बदल होऊ लागले. तर या शेती क्षेत्रामधलेच हे भात लावणीचे अत्यंत सुंदर यंत्र, जेणेकरून आपला मजुरांचा खर्च कमी होतो, वेळेचीही बचत होते आणि आपले भात लावणीचे कामही पटकन होते. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, तुमच्या जवळच्या व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला जर हे यंत्र हवे असेल तर जवळच्या कुबोटा ट्रॅक्टरच्या शोरूमला अवश्य भेट द्या. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.